Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. Today we will learn correct use of am, is, are. आज आपण am, is, are चा उपयोग न चुकता सेंटेंस मध्ये कसा करू शकतो हे पाहणार आहोत आणि नंतर एक्सरसाइज ही पाहणार आहोत. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट वी विल अंडरस्टैंड व्हाट एम इज आर हैव इन कॉमन. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की एम इज आर या तिघांमध्ये कॉमन काय आहे. फर्स्ट, दे इंडिकेट द प्रेझेंट. एम इज आर हे आपण प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळात बोलण्यासाठी वापरतो. सेकंड, दे आर द फॉर्म्स ऑफ द वर्ब टू बी. एम इज आर हे टू बी ची रूप आहेत. आता एम इज आर हे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो आणि ते टू बी ची रूप आहेत हे आपल्या लक्षात आलंय. आता एम इज आर चा योग्य वापर आपण बघूया. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट एम. एम इज ओनली यूज्ड विथ आय. एम चा वापर हा फक्त आय सोबत होतो. आय चा वापर आपण स्वतःबद्दल बोलण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम वॉकिंग, मी चालते आहे. आय एम हंग्री, मला भूक लागली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आय बरोबर एम चा वापर करून सेंटेन्स तयार करू शकता. नाउ वी विल डिस्कस अबाउट इज. इज इज यूज्ड विथ ही, शी, इट, दिस, दैट एंड एनी सिंग्युलर नेम ऑफ अ पर्सन, प्लेस और थिंग. ही, शी, इट, दिस, दैट आणि कोणत्याही एका नावासोबत, मग ते नाव व्यक्तीचं, गावाचं, जागेचं कोणतंही असलं तरी आपण इजचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. शी इज अ डॉक्टर, ती डॉक्टर आहे. इट इज अ टेबल, हा टेबल आहे. दिस इज अ चेअर, ती खुर्ची आहे. दॅट इज अ बॉल, तो बॉल आहे. दिल्ली इज अ बिग सिटी, दिल्ली खूप मोठं शहर आहे. रमेश इज प्लेइंग, रमेश खेळतो आहे. अशा प्रकारे ही, शी, इट, दिस, दॅट आणि कोणत्याही एका नावासोबत, मग ते नाव व्यक्तीचं, गावाचं, जागेचं कोणतंही असलं तरी आपण इजचा वापर करू शकतो. इथे दिल्ली एका गावाचं नाव आहे म्हणून इजचा वापर केलाय. रमेश ह्या एकाच व्यक्तीबद्दल आपण बोलतोय म्हणून इजचा वापर केलाय. याचबरोबर एव्हरीवन सोबतही इजचा वापर करतात. एव्हरीवन साऊंड्स लाईक अ लॉट ऑफ पीपल बट इट इज ऍक्च्युली अ सिंग्युलर प्रोनाऊन. एव्हरीवन हे प्रोनाऊन आपण जास्त लोकांसाठी जरी वापरत असलो तरी ते सिंग्युलर आहे म्हणून त्यासोबत आपण इजचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, एव्हरीवन इज स्लीपिंग, सगळेजण झोपले आहेत. एव्हरीवन इज टॉकिंग, सगळेजण बोलता आहेत. ओके, तर ही, शी, इट, दिस, दॅट, सिंग्युलर नेम आणि एव्हरीवन सोबत इजचा वापर करायचा. ओके, नाउ लेट्स सी अबाउट आर. व्हेन इज आर यूज्ड? R is used with we, you, they, these, those and plural noun. That is more than one person, animal, place and thing. R cha vapar apan we, you, they, these, those ani anek vachan manje eka peksha jasta vyakti, vastu ani jagecha navabaddal bolaycha asta temha vaparto. For example,
वी आर वॉचिंग अ मूवी, आम्ही चित्रपट बघत आहोत. यू आर अ ब्युटिफुल गर्ल, तू सुंदर मुलगी आहेस. दे आर गोइंग टू मुंबई, ते मुंबईला जात आहेत. दीज आर चॉकलेट्स, ते चॉकलेट्स आहेत. दोज आर फ्रेश फ्लावर्स, ती ताजी फुलं आहेत. रोहन अँड राजू आर फ्रेंड्स, रोहन आणि राजू मित्र आहेत. ओके, तर वी यू दे दीज दोज आणि एकापेक्षा जास्त नावांसाठी आपण आरचा वापर करायचा. नाउ लेट्स क्विकली रिवाइज व्हॉट वी लर्न इन दिस व्हिडिओ. फर्स्ट, am, is, are indicates present. Second, they are the forms of the verb to be. Then, am is only used with I. For example, I am a girl. Then, is used with he, she, it, this, that, and any singular name of a person, place, or thing. For example, he is a student. Then, are is used with we, you, they, these, those, and plural noun. For example, we are happy. Right? So, I hope you understand this topic. Now, let's do some practice activity. First, Ram and Shyam dash brothers. Ram and Shyam are brothers. Second, this dash my pen. This is my pen. It dash a rainy day. It is a rainy day. I dash 9 years old. I am 9 years old. These mangoes dash very sweet. These mangoes are very sweet. Good job! I hope सगळ्यांचं बरोबर आलं असेल. तर अशा पद्धतीने चार्ट बनवून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तितकी तुमची फ्लुएन्सी वाढेल. अजून कोणता ग्रामरचा टॉपिक तुम्हाला कठीण वाटतो कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.